महाराष्ट्रातली जी माणसं कर्नाटकामध्ये राहतात, सीमा भागामध्ये राहतात, त्याची एक समिती, एकीकरण समिती, अनेक वर्षांपासून एक प्रथा आहे की बेळगावमध्ये जेव्हा कर्नाटक सरकार अधिवेशन घेतं तेव्हा एकीकरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मिळून महाराष्ट्र माणसाचा आवाज त्या ठिकाणी ते मांडत असतात, त्यांची व्यथा त्या ठिकाणी मांडत असतात आणि ते सिम्बॉलिक पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन करत असतात। खरं तर काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे जे सर्व खासदार सुप्रियाताई असतील, अमोल कोल्हे असतील, तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातले खासदार मिळून, त्याच्यामध्ये भाजपचे खासदार नव्हते, त्याच्यामध्ये शिंदे गटाचे खासदार नव्हते, महाविकास आघाडीचे सर्व खासदार मिळून एक बैठक लावावी अशी अमित शहांना विनंती केली। त्यानंतर एक बैठक लागली ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कर्नाटकाचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडनं की आम्ही काळजी घेऊ, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे असणाऱ्या मराठी माणसांना अडचण आणणार नाही असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी दिला होता। ट्वीट ह्या सगळ्या खोट्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या असल्या तरी त्याच्यावर आम्ही बोलणार नाही, पण आज जर आपण बेळगावमध्ये त्या ठिकाणी बघितलं प्रथेप्रमाणे एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महाराष्ट्रातले काही नेते तिथं आंदोलन करत असताना त्याच्यात त्या अनेक लोकांना ताब्यात घेतलं गेलं आहे, त्याचा अर्थ जे भाजपचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकाचे फक्त राजकारण करत आहेत, येत्या 4 महिन्यामध्ये कर्नाटकाच्या इलेक्शनचं त्यांना त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि हे करत असताना मराठी माणसांची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला त्या ठिकाणी ते तडा जाऊन देत आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे। एक तर व्हेरीफाईड अकाउंट आहे, ठीक आहे, त्यांना काय बघायचं असेल ते बघतीलच, पण त्याच्याचबरोबर त्यांचं वक्तव्यसुद्धा आहे, त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पेपरमध्ये, मराठी पेपरमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी छापून आलेल्या आहेत। त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की तिथं एकीकरण समितीने दिलेलं हे पुस्तक मला, मी जेव्हा बेळगावला त्या ठिकाणी गेलो होतो, याच पद्धतीने संघर्ष याचं नाव आहे, तिथं असणारे मराठी माणसं संघर्ष करत आहेत, छोटासा तरी त्या ठिकाणी आंदोलन केलं, महाराष्ट्राच्या विरोधात जर कुणी बोलत असेल त्या बाबतीतलं सुद्धा आंदोलन तिथे केलं, तिथं थोर व्यक्तींच्या विरोधात बोलणाऱ्या विचाराच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन झाले तरी 40 दिवस तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं जातं। त्यामुळे मराठी माणसं जी महाराष्ट्रामध्ये तिथे असणाऱ्या मराठी माणसांबरोबर आहेत। महाराष्ट्रातले अनेक प्रोजेक्ट जे महाराष्ट्रातल्या युवकांसाठी महत्त्वाचे होते, गुजरातच्या इलेक्शनसाठी ते गुजरातमध्ये त्या ठिकाणी नेले गेले, तसंच कर्नाटकाचं इलेक्शनसुद्धा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। दुर्दैव एवढंच आहे, जसं तुम्ही या ठिकाणी म्हणता, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नरमाईची भूमिका त्या ठिकाणी घेत असतील आणि त्याचा फायदा कर्नाटकाच्या भाजपला होत असेल आणि महाराष्ट्राची अस्मिता त्या ठिकाणी अडचणीत येत असेल तर खरंच ही गोष्ट दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे। मी एकच म्हणेल की एक शाई फेकणं हे अयोग्य गोष्ट आहे, असंवैधानिक आहे, पण मीडिया आणि सामान्य लोकांवर विश्वास न ठेवणं हे सुद्धा त्या ठिकाणी असंवैधानिक आहे। महाराष्ट्र या देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीने भावनिक होऊन शाई फेक केली असेल त्यामुळे सगळेच करतील, म्हणजे कुठंतरी इथे असणाऱ्या प्रशासनामध्ये, इथे असणाऱ्या सरकारमध्ये सामान्य लोकांची, मीडियाची, जे त्यांच्या चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाते त्यांची भीती आहे असं माझं तरी मत आहे। या भीतीपोटी शाईचे पेन त्या ठिकाणी ते कुठंतरी लोकांकडनं हिसकावून घेत आहे अशी परिस्थिती, आणि आज सुद्धा असं कळत आहे मीडियाला त्या ठिकाणी मोकळीक दिली जाते, ती मोकळीक सुद्धा आज या ठिकाणी नागपूरमध्ये दिली जात नाही, मीडियाला सुद्धा रिस्ट्रिक्शन हे त्या ठिकाणी दिलं जातं आणि एकाच ठिकाणी तुम्ही थांबा, जे बोलतील त्यांनाच बोला आणि तुम्ही काही कव्हर करू नका असं जर मीडियाला सांगितलं जात असेल अघोषित अनुपानी आहे असं अनेक लोकांचं मत आहे। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा, आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।